नंदुरबार शहर रस्त्यावरील तापी नदीवर प्रकाशा येथे 1 किलोमीटर अंतराच्या पुलाचं काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अंतर्गत एजी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी तर्फे करण्यात येत आहे। तापी नदीत उभारलेल्या एका पिलरचं काम सुरू असताना तडे गेल्यानं या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। सदर पुलासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहे, त्यामुळे संबंधित विभागानं कामाची चौकशी करावी अशी मागणी केली जाते। नंदुरबार शहादा रस्त्यावरील तापी नदीवर प्रकाशा येथे जवळपास 1 किलोमीटर लांब अंतराच्या पुलाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अंतर्गत एजी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीद्वारे सुरू आहे। तापी नदीत उभारलेल्या एका पिलरचे काम सुरू असतानाच भेगा पडल्यानं कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। पुलाच्या कामाबरोबरच सदर रस्त्यांचं देखील निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे। वारंवार तक्रारी करून देखील प्रशासन सदर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला अभय देत आहे। जिल्ह्यातील सर्वात मोठा पूल तापी नदीवर उभारण्याचं काम सुरू आहे। अत्यंत महत्त्वाचा असलेला नंदुरबार शहादा रोड पुढे मध्य प्रदेश राज्याला जाऊन मिळतो, त्यामुळे या पुलाचं काम चांगलं व्हावं अशी अपेक्षा असतानाही काम सुरू असतानाच पिलरला मोठ्या भेगा पडल्यानं निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचं दिसून येत आहे। सदर काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांतर्गत खासगी कंपनीद्वारे सुरू असून या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनलेत जयश्वाल यांनी केली आहे। शासनातर्फे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाची चौकशी करून भविष्यात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी सदर कामाची चौकशी व्हावी अशी मागणी देखील होऊ लागली आहे। भला मोठा पूल बांधला जात आहे, त्या पुलावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे, परंतु पुलाचं काम हे निकृष्ट आहे। असं बघायला गेलं तर पूर्ण रस्त्याचं काम निकृष्टपणे चालू आहे। अनेकदा तक्रारी केल्या गेल्या, अनेकदा अधिकाऱ्यांना लक्षात आणून दिलं का निकृष्ट पद्धतीचं काम सुरू आहे, पण सर्वांना जे एजी इन्फ्रास्ट्रक्चर करून जी कंपनी काम करते त्याला सरळ सरळ अभय दिलं जात आहे। आता तर कहरच केला जात आहे। जे पुलाचं काम चालू आहे त्याचा एक मोठा पिल्लर तुटून पडलेला आहे। जर ही घटना पूल सुरू झाल्यानंतर झाली असती तर अतोनात असे नुकसान झाले असते, जीवाची जीवसुद्धा गेले असते। हा एक पूल पिल्लर तुटलेला आहे, परंतु इतर पिल्लरचं काय हाही प्रश्न उपस्थित राहतो। त्याच्यामुळे जे काम सुरू आहे अत्यंत निकृष्ट दर्जाच्या पुलाचं काम सुरू आहे, त्याची चौकशी जाऊन संबंधित अधिकाऱ्यांवर आणि संबंधित एजी इन्फ्रास्ट्रक्चरवर कारवाई झाली पाहिजे आणि ते पुलाचं काम चांगलं व्हावं यासाठी दक्षता देणे खूप गरजेचं आहे। MDTV साठी श्याम पवार शहादा प्रतिनिधी। MDTV न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका।